शकता नाही। परमेश्वर भक्ती ज्या वेळेस करत असताना ही सर्वश्रेष्ठ भक्ती, ही श्रेष्ठ भक्ती जेव्हा आपण करतो तेव्हा या साऱ्या देवतेचे जे साधनं आहे किंवा देवतेच्या ज्या भक्ती आहे, देवतेच्या ज्या विधी आहे ते आपल्याला करायची गरज नसते। परंतु इतकंही आपण समजून घेत नाही, भक्ती परमेश्वराची करतो, अनन्य भावी शरण परमेश्वराला येतो आणि देवतेचे कर्मकांड करतो, म्हणजे थोडक्यात व्यभिचार करतो, विकल्प करतो, त्यामुळं आपण परत नरकात जातो, जलमृत्यूच्या फेऱ्यात अडकतो। आणि हे काढण्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण करून या मायेच्या तमातून आपल्याला काढलंय, परमेश्वराने अवतार घेऊन हे तत्वज्ञान आपल्याला समजवलंय, समजून आपल्याला बोध दिलाय, आपण उपदेश घेतलाय, त्या परमेश्वराचे नाम घेतले, पण आपण समजून घेत नाही। कोणतीही गोष्ट समजून घेतल्याशिवाय होत नाही। ज्ञान हे थोडं असतं, परंतु व्यवस्थित जर अचूकपणे जर समजून घेतलं तरच ते कळतं, आणि ते कळाल्यानंतर त्यावरती चालता येतं, त्यावरती चाललं तरच आपल्याला त्याची फायदा होतो, त्याची प्राप्ती होते। शेती करत असताना कशी करायची, का करायची, कोणत्या वेळेस करायची, हे जर आपण न समजून नाही घेतलं तर नक्कीच त्यातून पीक येणार नाही, त्या पिकातून पैसा भेटणार नाही। शाळेत गेल्यानंतर मुलांनी काय करायचं असतं, कसा अभ्यास करायचा असतो, परीक्षा कशी द्यायची असते, हे माहीत त्याला नसेल तर तो नक्कीच नापास होईल, आणि पुन्हा पुन्हा नापास झाला तर आपण त्याला गायी ओळायला लावू, दुसरं काहीच करू शकत नाही, शेती करायला लावू, त्याचं जीवन कसं सुखकर होईल। पण प्रत्येक गोष्ट जर आपण समजून घेतो तर आपण धर्म पण समजून घेतला पाहिजे, धार्मिकता पण समजून घेतला पाहिजे, नाहीतर आपण उपदेशही घेतला आणि काय उपदेश आहे विचारलं तर आपल्याला सांगता येत नाही। जसं आता हे स्थान आहे भावेश्वर, तुम्ही कुठून इथून निघाले आणि एखादा अन्य माणूस किंवा एखादा दुसरा व्यक्ती तुम्हाला भेटला, ते विचारलं तुम्हाला कुठे गेले होते, ते म्हणते भावेश्वराला, ते म्हणते भावेश्वर हे गावाचं नाव आहे का, देवतेचं नाव आहे का, ठिकाणाचं नाव आहे का, मंदिराचं नाव आहे, नेमकं काय, तो म्हणतो मला माहित नाही, मी पण 12 वर्षापासून मी त्या भावेश्वरला जात असतो। तो म्हणतो भावेश्वर काय नेमकं, मग हे नेमकं सांगता येत नसेल तर मग आपल्याला त्या भक्तीला आणि त्या येण्याला अर्थ काय राहिला। आपण महानुभाव आहोत, महानुभाव म्हणजे काय, उपदेश घेतलाय म्हणजे काय, बोध झालाय म्हणजे काय, परमेश्वर भक्ती करतोय म्हणजे नेमकं काय, हे जर आपल्याला सांगता येत नसेल तर आपल्या त्या भक्तीला काय उपयोग नाही। म्हणून भक्ती करत असताना हे थोडं थोडं तत्वज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे। मी नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सत्संगाला गेलेलो आहे, त्यातल्या बऱ्याचशा भगिनी त्या गावातल्या असूही शकतात, आणि त्या बघितल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की आपण बऱ्याच कर्मकांडामध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये अडकलेलो आहे। आपण उपदेशी आहे परंतु उपदेशी नाही। परमेश्वर भक्ती करत असताना आपण परमेश्वर भक्तीला लागलो आहे, परमेश्वराने आपल्याला नाम दिलं आहे, परंतु ते आपण घेतलेलं नाही। आपण नुसते मनी ओढतो, नाम स्वीकारतो, नाम म्हणतो, याचा अर्थ परमेश्वर भक्ती करणं नाही। परमेश्वर भक्ती म्हणजे आपल्या विचाराची शुद्धता, आपल्या आत्म्याची शुद्धता। दुसऱ्याविषयी आपण चांगला विचार करणं म्हणजे धार्मिकता। ती आपण जर करत नसेल आणि शेजारच्याला आपला त्रास होत असेल, भावबंधांना आपला राग येत असेल, तर मग आपण ती मान भाव नाही ना, आपलं उपदेश घेऊन उपयोग नाही। इकडं धार्मिकता करायची, 2-2, 4-4 तास देवाला जायचं, खेटी घालायच्या, क्रिया करायच्या, आणि तिकडं मात्र दुसऱ्याविषयी चांगला विचारच करायचा नाही। याचं वाटोळं हो, त्याचं असं हो, त्याचं तसं हो, ह्या आजारी पडो आणि मरो, ही भावना जर आपली असेल तर आपण उपदेशही घेतला नाही आणि आपण परमेश्वर भक्तीला लागलो नाही। म्हणून परमेश्वर भक्ती म्हणजे एक विचारधारा आहे, एक आचार प्रणाली, एक त्याग प्रणाली आहे, आणि ती त्याग प्रणाली तुम्ही आज अनुभवली। सकाळी 7 वाजेपासून तुम्ही पायी पायी चालत आलात, म्हणजे 2-3-4-5 आता घरी जाल, एवढा वेळ तुम्ही त्याग केलेला आहे। परंतु हा एक दिवसाच्या त्यागातून परमेश्वर प्राप्ती होणार नाही। हे ज्ञान आपण समजून घेतल्यानंतर परमेश्वर भक्ती करत असताना ते नाम घेतोय तर ते नाम कोणाचे आहे, कसे घ्यायचे आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे। अंधश्रद्धा जोपासत असताना जे आपण करतोय ते खरंच योग्य आहे का, अयोग्य आहे का? परमेश्वर भक्ती करत असताना जे आपण बाकीचे कर्मकांड करतो, अंधश्रद्धा करतो, त्यातून काय आपलं नुकसान होईल? जर यदा कदाचित परमेश्वर भक्तीत आपण असताना बोध झालाय, परमेश्वराचं नाम घेतलंय, आणि ते करत असताना आपण एक कर्मकांड अंधश्रद्धा जर करत असेल, तर या नामाला, परमेश्वराच्या देण्याला आणि तुमच्या घेण्याला काही अर्थ राहिला नाही। कारण जो कर्मराटीचा माणूस आहे का, ज्याला बोध नाही, ज्याला उपदेश नाही, तो बी नरकात जाणार आहे, आपणही नरकातच जाणार आहे। उलट त्याच्यापेक्षा गुन्हेगार आपण जास्त का? तर परमेश्वर आपल्याला कळालाय, समजलाय, तरी त्याचं सोडून आपण बाकीचं करतोय। आणि म्हणून हे ज्ञानाशी निगडीत असलेला धर्म आपल्याला भेटलाय, आपल्याला समजलाय, आपण भाग्यवान आहोत। आणि आपण उपदेशी असताना आपल्या घरातले मुलं मुली उपदेशी असल्या पाहिजे, त्यांना उपदेश दिला पाहिजे। त्यांना आपल्याला काय वाटतं, होईल मोठा आणि मग घेईल तो, मोठा झाल्यावर आपलं तो कोणीच ऐकत नाही, लग्न झाल्यावर तो अजिबात ऐकत नाही, कारण त्याचा महागुरु अगोदरच घरात आपणच आणून ठेवलाय, तो त्याच्या बायकोचं ऐकल, तुमचं कशाला ऐकल? आणि मग आपण म्हणतो उपदेश घे, उपदेश घे, उपदेश घेतो, म्हणतो मी पाहिलं आता,
करील आता, समजेल आता, मला काही कळतच नाही, नुसतं उपदेश घे उपदेश घे म्हणतो, पण मलाच समजत नाही, मी कसं काय घेऊ. आणि म्हणून 8-9-10 वर्ष असतानाच मुला मुलींना आपण उपदेश दिला पाहिजे. नुसता उपदेशच नाही दिला पाहिजे, तो उपदेश घेणं म्हणजे काय, भक्ती करणं म्हणजे काय, भक्ती करत असताना कोणते कर्मकांड करायचे नसतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. जिथं सत्संग असतो त्या सत्संगाला गेलं पाहिजे. तुमचं अभिनंदन करेल का वर्षातून एकदा का होईन एवढ्या एकजुटीनं तुम्ही इथं येतात. आता गोरक्षणच्या स्थानाचं आपण दररोज जायचं म्हटलं तर जाता येत नाही. याचं कारण काय, कधी अडचण निर्माण झाली, ती अडचण का निर्माण झाली, आपण जागरूक नव्हतो आजपर्यंत, आपण जात नव्हतो, आपण तिथं पाहत नव्हतो, आपण लक्ष देत नव्हतो. मग त्यातले आम्ही असेल किंवा तुम्ही असेल, परंतु वेळ अजूनही गेली नाही एकजुटीनं. ज्या ज्या वेळेस हे मंडळ कार्यक्रम करल, सत्संगाचा असेल, पदयात्रेचा असेल किंवा धर्मजागृतीच्या अनुषंगाने, धर्मसेवेच्या अनुषंगाने त्या त्यावेळेस सहभागी व्हा. कारण आपण एकजूट झालो तरच या धर्माच्या अडीअडचणी आपल्याला दूर होऊ शकतात. आपण धर्माचा अभिमान घेतला तर आपला धर्म अभिमान घेतो, परमेश्वराचा आपण अभिमान घेतला तर परमेश्वर आपला अभिमान घेत असतो. आता आमच्याकडे बघितल्यानंतर कोणी आम्हाला म्हणेले महानुभाव आहे, कारण आमचा ड्रेस आहे, आमची टोपी आहे, महानुभाव आहे, हे साधू आहे महानुभाव संप्रदायाचे. पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कोण म्हणेल तुम्ही महानुभाव आहे, काहीतरी पाहिजे की नाही. म्हणून ज्याच्या हातात गाठी आहे ते लगेच समजून येतात, अरे उपदिशी आहे, महानुभाव आहे. म्हणून जे नामधारक वासनिक यांनी आपल्या हातामध्ये गाठी घेतली पाहिजे, गाठी वापरली पाहिजे. आपल्या भगिनी आहे त्यांनी आपली गाठी गळ्यात घातली पाहिजे. आपण मंगळसूत्र घातो किती अभिमान असतो, आणि किती दिवस तो आपला पती असतो. देवाने तर सांगितलं तो मृत्यूपती आहे, कधीतरी तो मरणार आहे, कधीतरी आपणही जाणार आहे. मी तर नित्यपती आहे, अनंत जन्मात अनंत सृष्टीत मी तुमच्या बरोबर आहे, अनादिचं हे नाथ आहे आपलं. त्या परमेश्वराची गाठी आपण गळ्यात घालायला लाजलं नाही पाहिजे. स्मरण चिंतन ज्या ज्या वेळेस करण्याची गरज आहे त्या त्यावेळेस केली पाहिजे, आणि धर्मजागृतीच्या अनुषंगाने अशा सत्संगामध्ये सहभाग झाला पाहिजे. मी किती बोललो तरी कमी आहे, तुम्हाला वेळ झालेला आहे. आणि हे बघा, लोक उठले, गाड्या आल्या, गाड्या आल्या, पळा 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 पळा. बाबाचं नेहमीच हे जाऊ द्या, सांगू द्या, काय बघू काय, देव नाही हा आज नाही भेटला तर उद्या भेटल, उद्या नाही भेटलं तर परवा भेटल, नाही भेटलं तर काय फरक पडणार आहे. आमचं काय राहिलंय, बाकी काय, कपडे घालायला आहे, खायला आहे, झोपायला आहे, नातू नाती आहे, लातामारी त्या का होईना, पण आहे ना, मग काय करायचंय. त्याच्यामुळे आपल्याला काही कोणाशी काही पडलेलं नाही आहे. पण धर्म का आणि कशासाठी, तुमच्या मनात काही शंका असेल, प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. 10-15 मिनिटं आपण त्या प्रश्नावरती चिंतन करू शकतो. अन्यथा असंच या कार्यक्रमाला आपण येत जावं. तुमच्याकडून धर्मसेवा घडली त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. एवढे थकलेले असताना, तुमची बसण्याची इच्छा नसताना, तुम्हाला ऐकण्याची इच्छा नसतानाही तुम्ही बसले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, या मंडळाचे आभार. चालू द्या म्हणजे टाळ्या वाजवल्या त्यांनी, बरं झालं बाबाने आटोपलं, चला जाऊ द्या एकदा. हाय की नाही सर, लोकांची इच्छा पण पाहिजे. हे तर बोलायला तर मी 2 तास बोलेल, काय अडचण आहे मला बोलायला, सांगे बस. हे जबरदस्ती बस आहे, काही प्रश्न आहे का कोणाचे? थकून आले, फिरून आले सकाळपासून, जाणारे जातील, बसणारे बसतील, लाजकाचं बसतील. एक असेच प्रवचनकार होते, ते असेच आमच्यासारखे जरा उत्साहात आले आणि तत्वज्ञान सांगायला लागले. रणजित सारखा माणूस होता तिथं, म्हणजे बाबा बोलत राहा बोलत राहा, जे जाणारे जातील, बसणारे बसतील. बाबाला असं वाटलं का ठीक आहे, काय हरकत नाही, आपण बोलत राहावं, जाणारे जातील, बसणारे बसतील. बाबा बोलत राहिले, एक एक लोक उठत राहिले, गेले गेले गेले, एकच बाबा राहिले आपल्या या बाबांसारखे, एकटेच बसले. ते म्हटले जाऊ दे, एकटं का आहे ना, पण आपण बोललो पाहिजे, एकट्यासारखी होईना. कारण रणजितनी काय सांगितलंय, जे बसतील त्यांना सांगा, जे गेलील ते जाऊ द्या. आणि मग त्या बाबाला खूप आनंद झाला, आणि ते म्हटले बाबा तुमचे खूप अभिनंदन, माझी लाज राखली, तुम्ही एकटे का होईना बसून राहिले. आहो तसं नाही म्हणे, हे मंडपाचा मालक आहे मी, तुम्हीच कधी आवरलं, मला मंडप कधी उस्तरावं लागेल याची मी वाट पाहतो. तसं होऊ नये म्हणून बोलणाऱ्यांनी बी सेन्स ठेवला पाहिजे, आयोजकांनी विचार केला पाहिजे, का समोरच्याची किती कॅपॅसिटी आहे, काय कॅपॅसिटी आहे, हा बी आपण विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तुमच्या जर डोक्यातून प्रश्न निर्माण झाले तर मी समजेल का तुम्हाला ऐकण्याची इच्छा आहे, आणि जर प्रश्न नाही आला तर समजेल तुमची काही ऐकण्याची इच्छा नाही, आणि मग तुम्ही तुमच्या घरी आणि आम्ही आमच्या आश्रमात चालू द्या. पाट्या टाकायचे काम अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण तेच केलंय. आहे का काही प्रश्न? विचारा. ते बाबा म्हणतात तुम्ही विचारा, मला काहीच प्रश्न नाही, माझे सारे प्रश्न मिटले. हा ते ऐकायला नाही येत तुम्ही पुढे. एक दुसरा माईक द्या त्यांच्याकडे, दुसरा माईक द्या.
माइक द्या, एक माइक चालू करा ना एक्स्ट्रा. ब्राह्मणाच्या गाई देवानं चारलेला, देवानं ब्राह्मणाची चोरून त्यांना बघितलं तेव्हा देव घराकडं गाई न सोडता इकडे एकूणच का गेले. बघा या दादांचा काय प्रश्न आहे, ब्राह्मणांच्या घरी देव आले, त्याची कणव असेल अधिकार असेल असल्याशिवाय आलाय का? आले म्हणजे काहीतरी तो ती योग्यता होती, तुम्हाला बोध दिला, तुम्हाला परमेश्वर समजला, म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे, म्हणजे योग्यता आहे. अन्यथा कोणालाही बोध होत नाही. इथं अनेक लोक आहे आजूबाजूला, सर्वच उपदेशी आहे का? तुमचे नातेवाईक उपदेशी आहे का? नाही, काहीतरी आहे. तर त्या ब्राह्मणाचे काहीतरी योग्यता होती म्हणून परमेश्वर गेले. बरं, गेले तर गेले, चाकरी केली, दोन तीन दिवस राहिले, त्या गाईंना काय द्यायचं ते दिलं, आणि मग त्या चोरून ब्राह्मणांनी पाहिल्यानंतर यायचं ना घरी, काय फरक पडला असता? चार दिवस झाले होते, अजून एक दिवस, आणि काय फरक पडला असता? देवाला कुठं ऊस तोडायला जायचं होतं का? काही शेती करायला जायची होती? देव तर ऊस धरण्यासाठीच आले होते, मग त्या ब्राह्मणाला का टाळलं त्यांनी? हा अत्यंत सुंदर प्रश्न आहे दादांचा, सर्वांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बघा, तीन दिवस ब्राह्मणाच्या घरी देव राहिले, तीन दिवस तो ब्राह्मण देवाकडे पाहत नसेल का? त्या देवाचं उठणं असेल, बसणं असेल, ती श्रींदर श्री मूर्ती असेल, आहे की नाही? कारण परमेश्वराचं सारं वेगळंच. एखादा सुशिक्षित माणूस असेल, अशिक्षित माणूस असेल, आपण लगेच ओळखतो का? हा याचं उठण्या बसण्यावरून आपण अंदाज करतो, आणि त्या अंदाजावरून आपण ओळखतो, त्याला थोडंसं जुजबी तरी ओळखतो. तीन दिवस तो ओळखू शकला नाही, बरं नाही ओळखू शकला, पण तिथे गेल्यानंतर तरी त्याला समजलं का अरे गाई व्याधल्या गेलेल्या आहे परमेश्वराला. आणि मग हे प्रत्यक्ष परमेश्वर आहे, श्रीकृष्ण महाराज आहे. त्यांनी चोरून बघितलंय, पण तरी तो तिथं आला नाहीये, तरी तो तिथं गेलेला नाहीये. तो बायकोला विचारायला गेला, घरी आला. तुम्हाला एखाद्या घरी तुम्ही गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला चांगलं स्वागत नाही केलं, या 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 दंडोत दंडोत बसा बसा, कुठून आले, काय आले, कस काय आले, बरी का तब्येत, असं जर विचारलंच नाही, तुम्ही गेले भामट्यासारखे, ते बसले भामट्यासारखे गप्प, आपण किती वेळ बसू तिथं? चला आलोच आहे आता गपचूप, बसा, पाणी घ्या, कटा इथून. कारण स्वागतच नाही व्यवस्थित, बोलणं नाही व्यवस्थित, त्या पद्धतीचा समोरचा रिस्पॉन्स नाही व्यवस्थित, आणि मग यांना यांची मानसिकता नाही म्हणून ते जाणार. त्या जीवाची कणव होती परंतु संस्कार नव्हता. तो संस्कार असता तर त्याला लगेच दुःख उपजलं असतं, आणि त्याला तिथंच खूप दुःख होऊन त्या परमेश्वराचे त्यांनी श्रीचरण धरले असते, दुःख उपजून त्यांनी तिथंच माफी मागितली असती, प्रार्थना केली, संस्कार नव्हता. आपल्याला देवानी परमेश्वरांनी भक्ती दिली, बोध दिलाय, परमेश्वराचं नाम दिले, पण आपल्याकडे संस्कार नाहीये. इथं काय चाललंय, कशासाठी आलोय आपण हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपल्याला वेद लागलेली, ओढ लागलेली. आजही आताही कितीतरी इथं बसलेले असते तरी डोक्यात कितीतरी गोष्टी चालू असते. संस्कारातून परमेश्वर प्राप्ती, आणि त्या प्राप्तीतून आपण जेव्हा संधी भेटते, त्या संधीचं सोनं जर आपण केलं तरच ते आपल्याला प्राप्त होत असतं. तिथं परमेश्वर जरी गेले असते यदा कदाचित, तरी त्याची जी ओढ आहे ती काही पुरी झाली नसती. त्यांनी ते जोडलेलं होतं तेवढं त्याला दिलं, त्या गायींची कणव होती त्यांना देवानी दिलं. त्या ब्राह्मणाच्या सारखे कितीतरी ब्राह्मण आपण लीला चरित्रात पाहतो, असे कितीतरी ब्राह्मण आहे. स्वामी त्यांच्याकडे भिक्षेला गेल्यानंतर ते आदरपूर्वक करतात, देवा या 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 या, या बसा बसा, तुम्ही जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत माझ्याच घरी भिक्षा करा, देवाची सेवा करता, असे ब्राह्मण आहे. आणि कणाशी सारखाही ब्राह्मण आहेच ना, कणाशीच्या ब्राह्मणाकडे देव गेले, गेल्यानंतर प्रसन्न झाले सेवेला, आणि म्हणे प्रसन्न झालो, माग काय मागायचं, म्हणे काही नाही, सुनेच्या हातून ताक भात द्या. आता याचंच लग्न झालेलं नव्हतं अजून, आता याला सुन म्हणजे पहिले याचं लग्न झालं पाहिजे. बरं, लग्न झालं तर जाणं रिस्क घ्यायची नाही, लग्न झालं पोरं होतील काय गॅरंटी, त्याच्याशी देवाकडेच मागून घ्या. मग मुलगा असला पाहिजे, बरं मुलगा आला तर आला, पण त्याला बायको भेटली पाहिजे. म्हणजे एकाच शब्दात किती आपण किती हुशार, आपण येडे का? मांडव सर्वात हुशार राहते. 20 रुपयाच्या विड्यामध्ये काही कोटीचं मागून घेतो आपण, पोराची नोकरी, पोराचं लग्न, काय काय, 20 रुपयाचा विडा राहतो. एक नारळ, त्याच्यावरती 5 रुपये, सुपारी, लवंग, वेलची, ते बी घरूनच आणलं राहतं. तेवढ्या विड्यामध्ये आपण देवाकडे काय काय मागवतो, फक्त देव मागत नाही, आपण देवाकडून सारं मागतो. कधी असा विचार केलाय का तुम्ही, चला देवाकडे जाऊ, आता देवा मला सारं भेटलंय, हा विडा फक्त तू मला मिळावा याच्यासाठी, हा विडा तू मला कळावा समजावा याच्यासाठी पाहिजे, मला नातीच नाही. म्हणजे या स्वार्थामध्ये आपण अडकून गेलो, देवाला काय द्यायचंय आणि आपण काय घेतोय,
देवाला काय द्यायचंय हे आपण न समजल्यामुळं आपण काय मागतोय. ह्या ब्राह्मणालाही तोच विचार पडला, तोही तेच तेच मागितलं आणि मग देवाने तिथं कल्पवृक्षाचा दृष्टांत सांगितला. एक साळी असतो म्हणे कपडे विणणारा, तो जातो बाजारात, त्याला त्या वेव आणायचं असतं, एक लाकूड असतं त्याला वेव म्हणतात. ते मार्केट आता अजून उघडायला वेळ होती म्हणून तो एका झाडाखाली झोपतो आणि झाडाखाली झोपल्यानंतर त्याला ती सरळ अशी फांदी दिसल्यानंतर म्हणतो ते ही फांदी किती सुंदर वेव होईल, हे जर मला भेटलं तर मला बाजारात जायची गरज पडणार नाही. ती लगेच ती फांदी खाली पडते, तो म्हणतो अरे वा खूप चांगलं झालं. आणि तो जे झाड होतं ते असतं कल्पवृक्षाचं, तो म्हणतो मी तुझ्यावर प्रसन्न झालो, मी कल्पवृक्ष काय मागायचं ते माग मी तुला देतो. आता त्यांनी काही मागितलं असतं, पैसा अडका मान पान काही मागितलं तरी त्याला भेटलं असतं, पण तो काय म्हणतो हे तुटलं फुटलं तर अजून एखादी फांदीच दे म्हणजे व्यवस्थ दे. तसं परमेश्वराला आपल्याला द्यायचं काय आणि आपण मागवतोय काय. बरं, संसार पूर्ण झाल्यानंतर सुद्धा सांसारिक मागणं आपलं काही बंद होत नाही. आपण पोरांचं मागितलं, पोरीचं मागितलं, आता नाताचं मागतोय, नातीचं मागतोय आणि त्यांच्याही पोरायचं मागायला सुरुवात केलेली आहे. आपण आपल्या पुरतं मागावं ना, ते त्यांच्या पुरतं मागतील, पण आपल्याला त्यांच्यावर गॅरंटीच नाहीये. पण परमेश्वर प्रसन्न झालाय, आपल्याला कळालाय, समजलाय. मग आपल्याला समजलाय, कळालाय, प्रसन्न झालाय याचा अर्थ काय? परमेश्वराला आपल्याला प्राप्त करायचंय, परंतु त्याच्या व्यतिरिक्तच आपण ते घेत असतो. ही बुद्धी आपली तशीच तेवढीच लेवलची असल्यामुळं आपल्याला त्या ब्राह्मणासारख्याच. आपल्या घरी देव आलेले, आजही आहे देव आपल्या घरी. देव आहे म्हणजे काय? आपल्याला बोध आहे, नाम आहे, परमेश्वर कोण आहे समजलं म्हणजे घरी देव असणं. पण तरी आपण देव मिळवण्यासाठी कधी विडे वाहिले, देव मिळवण्यासाठी कधी स्थानावला गेलो? नाही गेलो. आपण आपल्याला देवाकडून सारं पाहिजे पण देव नाही पाहिजे. मग त्या ब्राह्मणाचा आपल्यात काय फरक राहिला? तोय मूर्ख होता ना, आपणही कोण आहे? आपणही तसेच आहोत, काय फरक नाहीये. आणि एवढं बोलू नये मी तुम्हाला काय फरक पडणार आहे मला काय काय नाही नाही चालले जाऊ द्या बाबा बोलतील बोलतील ते काय त्यांचा स्वभावच आहे, काय फरक नाही पडत. आणि ते आपल्याला एकट्याला थोडी बोलले, कितीतरी लोक बसले होते, काय करायचं आपल्याला. तर हा विषय व्यवस्था आपण करतो आणि परत आपण आपल्या आपल्या कामाला घरी जातो. आजचा दिवस गेला का उद्याचा दिवस सुरू झाला का संध्याकाळपर्यंत आपल्याला वेळच नसतो, परंतु वेळात वेळ काढून परमेश्वर म्हणतात एक दिवस वाया जाऊ देऊ नका, एक क्षण वाया जाऊ देऊ नका. तुम्ही काम करत असताना सुद्धा स्मरण करू शकतात, काम करत असताना सुद्धा सत्संग ऐकू शकतात. आज खूप सोपं झालेलं आहे, प्रत्येकाच्या घरात मोबाईल आहे, त्या मोबाईलवरती सत्संग येतात, ते सत्संग ऐकू शकतात. स्मरण कसं करायचं, का करायचं, परमेश्वराची भक्ती करायची, विडे व्हायचे का नाही व्हायचे, विडे व्हायचे असेल तर काय म्हणायचं, नाही व्हायल्याने काय होणार आहे, काय फायदा होणार आहे, सारा प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे. तुम्ही खूप चिकित्सक आहे या भगिनी, आणि मी बघितलं इथं या पदयात्रेमध्ये सर्व स्त्रियांचीच भरणा जास्त आहे, पुरुषांची कमी, त्याच्यात मुलांची तर अजूनच कमी. याचा अर्थ तुम्ही काय केलंय, आम्ही जातो पदयात्रेला तू काम करून घे, सुनालाय कामाला लावले तुम्ही, पोरांना कामाला लावले, तुम्ही कामं करून घ्या. आमच्या वेळेस आम्ही खूप कामं केले आणि आता आम्हाला देवदेव करू द्या, तुम्ही तुमचे कामं करा, मग तुमच्या म्हातारपणात तुम्ही कामं करा असं आपण सांगितलंय. पण तसं नसतं, उलट त्यांना धर्म सांगणं, त्यांना संस्कार देणं हे आपली गरज आहे. कारण ते संस्कारित असेल तर आपल्याला जे आपण धार्मिकता करतोय ती शेवटात जाऊ शकते, अन्यथा जे परमेश्वराने दिलंय आपल्याला त्याची किंमत माहीत नसल्यामुळे ते असंच वाया जाण्याची दाट शक्यता असते. ह्या भगिनी कितीतरी चिकित्सक असतात. तुम्ही जाता भाजीपाला आणायला, लुगडे आणायला जाता, साड्या आणायला जाता, त्या दुकानदारावरती विश्वास ठेवता का? दोन लुगडे घ्यायचे तर चार मैत्रिणी गोळा करेल राहते आणि महिन्याभरापासून सांगितलं मला लुगडे घ्यायला जायचं, तू येशील का माझ्याबरोबर, लुगडे घ्यायला जायचं तू येशील का माझ्याबरोबर, आणि 10 दुकानं फिरेल राहतो. या काय दुकानदारावर विश्वास नाही, याचा काय कलरच वेगळा, याचं काय किंमतच जास्त आहे, या बदलूनच देत नाही. कितीतरी वेळा म्हणजे किती चिकित्सा आहे का, तर फसू नये आपण. तसं धार्मिकतेमध्ये आपण फसू नये याच्यासाठी तुम्ही विचार केलाय का कधी? कधी कोणाला विचारलाय का प्रश्न? नाही विचारत. म्हणून परमेश्वर भेटलाय आपला, परमेश्वर आपल्या घरी आलाय, पण तरी आपली फसण्याची दाट शक्यता आहे. कारण का? तर त्या ब्राह्मणामध्ये आपल्यामध्ये काही फरक नाही, ते संस्कार आपल्याला अनंत जन्माचे अनंत सृष्टीचे चिटकलेले आहे, आणि ते चिटकलेले असल्यामुळे त्यातून आपण बाहेरच पडायला तयार नाही. वेळात वेळ काढून आपण कधीतरी इथं येतो तर त्याच्यातही गडबड करतो. आपल्याला यायची घाई, जायची घाई, स्थान करायची घाई, मी तिथं त्यांना सांगतो खाली बसा खाली बसा, कोणीच बसायला तयार नाही. एवढं लांब आले थोडे बसा ना, जर गेलो तर ते म्हणजे नाही तुम्ही खूप गर्दी केली त्याला तुम्हाला स्थान करता येणार नाही, तुम्ही जा इथून निघून. मग ह्या साऱ्या गडबडी आहे, काढायचा ना एक वेळ पूर्ण दिवस काढायचा, शांततेने करायचं, शांततेने समजून घ्यायचं, शांततेने जे भी आहे ते करायचं. अन्यथा तुम्हाला नाही केलं तर तुम्हाला कोण पकडणार आहे, कोण छेडी देणार आहे, कोण कान पकडणार, नाही केलं तर नाही केलं. आता तुम्ही आल्या म्हणजे असे कितीतरी माणसं आहे का ते पदयात्रेला आलेच नाही, त्यांना कोण काय बोलणार आहे, नाही आले नाही आले,
तसे तुम्ही नसते आले तर काय फरक पडला असता, पण आले तर व्यवस्थित करायचंय, आले तर शांततेने करायचंय, गडबड गोंधळ करायचे नाही, यायचंच नाही, घरातच बसायचं, चाललंय तुमची निन्नी खुरपणी, चालू दे, अनंत जन्म गेले ना अनंत दिवस गेले, करीत राहा ना, तुम्हाला कोणी मना केलंय? कारण आपणच आपले शिल्पकार आहोत, आपल्यालाच परमेश्वर मिळावा अशी वासना असेल तरच मिळेल, अन्यथा बळेच कोणीच देत नाही. परमेश्वर आला परंतु बळेच दिला का त्या ब्राह्मणाला? नाही, त्यांनी मागितलं असं तर नक्कीच देवाने दिला असता, परंतु त्यांनी मागितलं नाही, म्हणून जे मागितलं ते त्यांनी दिलं. ते म्हणे आमच्या गाई राखायला कोणी नाही, राखता का? म्हणून राखतो. ते म्हटले असते का, देवा मला देव नाहीये, तुमच्यासारखी श्रीमूर्त मला भेटलेली आहे, मला सेवादास्य करायला कोण नाही, मला सेवादास्य द्या, तर देवाने ते दिलं असतं. प्रसन्न होऊन देवाने सांगितलं, देवाला जर म्हटले असते तर मला हजार गुराखी द्या, तर हजार गुराखी देवाने दिली असते. या बाजदाराने देवालाच गुराखी करून टाकलं. म्हणजे आपण किती हुशार आहे याचा विचार करा. ते आपल्याला समजणं कळणं महत्वाचं आहे. अजून काही नाही, आता आटोपत घेऊ मग. हा बोल दादा. बघा, या दादाचा काय प्रश्न आहे की ब्राह्मण जेव्हा म्हटले की गुराखी म्हणून राहा, तर देवाने सांगितलं मी सोडेल पण बांधणार नाही, आणि मी चारेल पण पाजणार नाही, म्हणजे दूध काढणार नाही. परमेश्वर हा दाता आहे, देणार आहे. बरं, ह्या जीवाकडून ह्या देवाला देण्यासारखं काय आहे का आपल्याकडं? आपल्याकडं काहीच नाही. परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे, त्याच्यापेक्षा कोणी मोठा नाही, त्याच्यापेक्षा कोणी श्रीमंत नाही, त्याच्यापेक्षा कोणी सामर्थ्यवान नाही, आणि आपल्याकडं काहीच सामर्थ्य नाही. आपलं पोट दुखायला लागलं तरी आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं आणि गोळी घ्यावं लागते. पोट आपलंय, डोकं आपलंय, तरी आपल्याला चालवता येत नाही, तेव्हा आपण काही करू शकतो का? काहीच करू शकत नाही. परमेश्वर देणार आहे. बांधणं म्हणजे काय? बंधनात टाकणारा. सोडणं म्हणजे काय? बंधनातून सोडणारा. आपल्याला बंधनातून सोडण्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला आहे, आपल्याला बाहेर काढलेलं आहे, पण आपण कर्माने बांधले गेलेलो आहे. परमेश्वर कर्मातून आपल्याला काढायला लागतोय. त्याच्यासाठी परमेश्वर काय म्हणतात की मी सोडेल, मी सोडवणार आहे, या मुक्तीला नेणार आहे, आनंद देणार आहे, या नरकात नेणारा मी नाही. दूध काढणारा म्हणजे काय? की मी या जीवाकडे काही नाही देण्यासारखं, त्याच्यामुळे मला काही अपेक्षा पण नाही, त्याच्यामुळे मी घेऊ शकत नाही, मला गरजही नाहीये, त्याच्यामुळे मी दूध कशाला काढू? तुला काढायचं, तू काढीत बैस बाबा. त्याच्यामुळे परमेश्वर जो दाता आहे, त्याच्यामुळे परमेश्वराने अप्रतिशरित्या हा सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे, आणि हा सिद्धांत आपल्याला कशासाठी सांगितलाय हे आपण समजून घेतलं पाहिजे. परमेश्वराला आपल्याला मुक्त करायचं, जसं गाय असते आपली, त्या गायीला आपण खुट्ट्याला बांधतो, ती खुट्ट्याला बांधण्यानंतर सुटण्यासाठी अशी फिरत राहते, बरोबर का नाही? वासरू असतं, गाय असते, फिरत असते, पण ती सुटू शकते का? नाही सुटू शकत, कारण ती जर जितकी जास्त फिरत तितके जास्त पास आवळल आणि ती मरण्याची शक्यता असते. तसं आपण सुद्धा परमेश्वर भक्ती करत असताना परमेश्वराने आपल्याला बोध का दिलेला आहे? का जीवन मुक्त होण्यासाठी, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने. मग आपण लागलो परमेश्वर प्राप्त व्हावं, आपण जीवन मुक्त व्हावं म्हणून कर्म करायला, या स्थानावर जायचं, त्या स्थानावर जायचं, इकडं विडा व्हायचा, तिकडे खेटी घालायच्या, इकडे क्रिया करायच्या, ही फिरतोय आपण. पण या फिरल्याने खरंच आपण मुक्त होईल का? नाही. मुक्त कोण करेल? एक तर ज्यांनी बांधलंय तो मुक्त करल, ज्याच्या साज्यात जो आहे, जो सोडू शकतो तोच सोडू शकतो ना आपल्याला. जो मालक आहे तोच त्या गायीला सोडेल, ती गाय स्वतःहून सुटू शकते का? नाही. म्हणून परमेश्वराला आपण शरण गेलोय, त्या परमेश्वरच आपल्याला या जीवन मुक्तीतून, या नरकातून, या दुःखातून काढू शकतो. आणि म्हणून परमेश्वराला आपण काही देऊ शकत नाही, परंतु आपण परमेश्वराला 20 रुपये 40 रुपयात विकत घेतो. 40 रुपयाचा विडा देव आपला झाला आता, म्हणतो देव माझा ऐकतोच, माझा विडा फेलत जात नाही, म्हणतो मी जे जे मागितलं ते मला भेटतच गेलं, आणि मग त्याची लिस्ट वाढतच गेली. अरे ते त्याला कर्माने भेटणारच. आता जसं एक महिनाभर एखाद्याने काम केलं, नौकरी केली, त्याला पगार भेटतो की नाही? तर महिन्याभर काम केलं, पगार भेटलाय, त्याच्यात वेगळं काय? आणि तो घरी जाऊन सांगितलं मला पगार भेटला, पगार भेटला. अरे येड्या, तू एक महिना काम केलंय तिथं म्हणून पगार भेटलाय, तुला काय बक्षीस म्हणून थोडी दिलंय? तसं आज ह्या जन्मामध्ये मला जे भेटलंय ते पूर्वकर्मात मी केलेलं आहे म्हणून भेटलंय, त्याच्यात उरळून जाण्यासारखं काय? पण तरी आपण उरळून जातो. आपल्यासारखं घर कोणाकडंच नाही, आपल्यासारखं गाडी कोणाकडंच नाही, आपल्यासारखे पोरं कोणाकडंच नाही, आपल्यासारखे जे नोकरीला पोर आहे ते कोणाकडेच नाही. आपण विनाकारण आम मध्ये अहंकारामध्ये जात असतो, आपल्यासारखं कोणीच नाही असं म्हणत असतो, पण असं काही नसतं. ते पूर्वकर्माच्या कर्मगतीनं आपल्याला मिळालेलं आहे, पण परमेश्वर हा कर्माने भेटत नाही, परमेश्वर हा ज्ञानाने भेटतो, प्रयत्नाने भेटत असतो, ज्ञानमोचक ज्ञानाने भेट असतो. आणि त्या ज्ञानावरती प्रयत्नपूर्वक आपण चालत राहिलो, जे परमेश्वराने सांगितलं ते करत राहिलो, ते केलं तरच आपल्याला परमेश्वर भेटणार आहे. एखाद्या शिक्षकाने शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकवलं, भरपूर शिकवलं,
आणि आपणही अभ्यास केला पण पेपर सोडवला नाही तर बरं जितका सोडवला तितकेच मार्क पडणार आहे. कोणाला 100 कोणाला 99 कोणाला 98 कोणाला 45 कोणी नापास होतात ना आपल्यासारखे. आपण नापास झालेले विद्यार्थी इथं आलो याचा अर्थ नापास झालेले विद्यार्थी. आलं का लक्षात? कलियुगामध्ये जन्माला येणं म्हणजे नापास झालेले विद्यार्थी. नापास झालोय तरी इकडं तिकडंच पाहतोय आपल्याला काही घेणं देत नाही कशाच. नापास झालेले विद्यार्थ्यांना भेटणारे नापास झालेलेच राहतात त्याच्यामुळे आपल्याला काही घेणं देणं नाही. परमेश्वर भक्ती ही मिळणं सोपी नाही, ही समजणं सोपी नाही, ही कळणं सोपी नाही, ती कळल्यानंतर त्यावरती चालणं सोपं नाही. परंतु परमेश्वराने ती अत्यंत सोपी करून टाकलेली आपल्याला. त्याला माहिती आपली कॅपॅसिटी, आपली लायकीने, आपली योग्यता. ती कॅपॅसिटी आपल्याला माहीत असल्यामुळं परमेश्वराने अत्यंत सोपा धर्म आपल्यापर्यंत पोहोचवलाय. तो सोपा सुद्धा आपल्याला अवघड वाटतोय का? तर आपण तो पद्धतीने समजून घेतलेला नाही, जाणून घेतलेला नाही. आणि म्हणून परमेश्वराने तसं म्हटलं की मी जीवन मुक्त करणार आहे. तू मला जर आनंदी व्हावी शरण आला तर मी तू कितीही वाईट कर्म केलेले असेल तर निसंशय मी तुला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढील. माझ्या निजधामाला, माझ्या आनंदाला, माझ्या मुक्तीला घेऊन जाईल. आणि माझ्या मुक्तीला मी तुला नेलं का परत तू या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येणार नाही, नरकात जाणार नाही. परंतु नरकाची अपेक्षा आपल्यालाच राहते, आपल्यालाच त्या गाणीची अपेक्षा आहे. कारण का? देवानी काकसुकराचा दृष्टांत सांगितलेला आहे. काकसुकर म्हणजे माहितीये का? काक म्हणजे कावळा, सुकर म्हणजे डुक्कर, आपले मित्रच ते. कारण आपण कुठे गेलं का बघा, दशक्रियेला कावळा लागतो आणि जाता येताला आपल्याला ते प्राणी दिसतच असतात. आता ते जे प्राणी असतात ना ते घाण खातात, घाण खातात. त्या घाणीत सुद्धा चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतात. घाणीत घाणच राहणार, घाणत कधी चांगलं राहतं का? तुम्ही कधी रस्त्याने चालले डुक्कर भेटलं ना तर शांततेने पाहायचं, शांततेने पाहायचं, व्हिडिओ काढायचा, मोबाईल राहतो घरी जाऊन परत चार वेळा पाहायचं हे करतय काय. तर त्या चिखलामध्ये, त्या घाणीमध्ये तोंड खूप असतं आणि खालचं खालचं खात राहतं. आता त्या घाणीच्या आतमध्ये काही दुसरं असू शकतं का? विचार करा. आपण घाणीमध्ये घाणच असणार ना, तरी त्याची मानसिकता काय माहितीये का? या घाणीत सुद्धा चांगलंय, चला मी खालचं खालचं खातोय म्हणजे मला चांगलं खायला भेट. तो कावळा बी घाणीवर बसतो, वरचं वरचं घाण बाजूला करतो आणि आतली घाण खातो तो म्हणतो मी चांगली घाण खाली. तसं आपण संसारात राहतो आणि आपण खेटी करतो, विडे वाहतो, स्थानावर येतो, आपण म्हणतो देव मिळावला. देव आपल्याला असे मिळणार नाही, आपल्याला यातून बाहेर पडावं लागेल. यातून बाहेर पडणं म्हणजे काय? या विचारातून बाहेर पडणं. आम्ही बाहेर पडलो म्हणजे कपडे घातले म्हणजे लगेच बाहेर पडलोय का? या विचारातून बाहेर पडलोय. या प्रगल्भ विचारधारे स्वीकारलेली आहे आणि त्या स्वीकारातून मला काय भेटणार आहे, माझं नुकसान फायदा मी समजून घेतलाय, त्यातून मी बाहेर पडणं म्हणजे परमेश्वराला स्वीकारणं. आपण परमेश्वराला स्वीकारलेलं नाहीये, परमेश्वराने आपल्याला स्वीकारलंय. परमेश्वराने स्वीकारलंय म्हणून आपल्याला बोध दिलाय, नाम दिलंय, तुमच्यासाठी स्थान निर्माण केलेली, तुम्ही स्थानावर येतात. पण आपण देवाला स्वीकारलेलं नाहीये. देवाला जर स्वीकारलेला असतो तर आपण किती एकाग्रपणे इथं एक माणूस बाहेर गेला नसतो, गेला असता का? देव समजून घ्यायचा, देव कळून घ्यायचा, स्थान केलं पण स्थान काय हे समजून घ्यायचं, विडा व्हायला पण विडा समजून घ्यायचा, तेव्हा मग आपण देवाला स्वीकारल्यासारखं होईल. देवाला स्वीकारणं म्हणजे काय? देवाने आचार विचार प्रणाली जी सांगितली त्याप्रमाणे चालणे, ते फॉलो करणे. नाही तर फक्त देव देव करायचे आणि देवाने काय सांगितले आपल्यालाच माहित नाही. जसं भावेश्वराला गेले पण भावेश्वर काय माहित नाही, 12 वर्षापासून मी जातोय भावेश्वरला, भावेश्वर काय माहिती, कोणाचं स्थान आहे माहित नाही, तिथली लीळा माहित नाही, हाय की नाही, काही माहित नाही. मी महानुभाव आहे, काय महानुभाव नाही आम्हाला माहित नाही, तर आम्हाला हे तुमचं चालत नाही आणि आमचं चालत नाही एवढंच माहिती. पण महानुभाव काय हे जर सांगता येत नसेल तर मग आपण कशी काय महानुभाव? आपल्या हातात गाठी नसेल तर आपण कशी काय महानुभाव? हेच आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानाशिवाय परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. भौतिक जगामध्ये प्रत्येक गोष्टीला ज्ञानाची गरज पडते, तर परमेश्वर एवढा मोठा आहे, त्याचा धर्म एवढा मोठा आहे, त्यालाही तेवढ्याच मोठ्या ज्ञानाची गरज आहे ना. तेव्हाच ते प्राप्त होईल ना, तेव्हाच ते मिळेल ना, अन्यथा कसं काय मिळेल? ऐका अजून कोणाचा प्रश्न का? थांबायचं. हॅलो दादा, एक प्रश्न आहे. हा बोला बोला दादा. तुमचं केलं समज आणि गैरसमज. हा समज गैरसमज. मी तुम्हाला फोनवर बोललो होतो ना, समज आणि गैरसमज वाचून केलो, परंतु एका गोष्टीची समज झाली नाही मला. परमेश्वराने जीव दिलेला आहे संपूर्ण शरीर, हे काय झालं? शरीर हे परमेश्वराने दिलेला आहे ना. ज्या शरीराला एखादी अंगा वायू असेल काही समजा नसल, तर ज्ञान महानुभाव म्हणजे ते याला नाही म्हणतात की काय 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 विचारलं नाही माझ्या लक्षात. आयुक्त दे म्हणजे एखादा लंगडा असेल त्याला देव येणार नाही असं म्हणता का तुम्ही? एखादा लंगडा जर आहे
त्याने जर दीक्षा घेतली महानुभाव झाला पण त्याला परमेश्वर प्राप्ती नाही असं का म्हणतात? असं कोणी सांगितलं तुम्हाला? घ्या दीक्षा, लगेच देव भेटल तुम्हाला. आयो नाही त्याला आयो. बसा बसा बसा. आयो आयुक्त आयुक्त दे प्रश्न त्यांनी काय विचारला आयुक्त दे. जसं बघा कर्मभूमी आहे, कर्मभूमी म्हणजे भारतभूमी. कर्मभूमी म्हणजे याचा अर्थ काय? कर्मनिष्पत्ती ज्या भूमीमध्ये होते त्याला कर्मभूमी म्हणतात. म्हणजे कर्मनिष्पत्ती म्हणजे काय? की मागचं संपतंय पुढचं लागतंय, दोन्ही क्रिया चालू आहे, संत सामुग्री असंत सामुग्री. असंत संपतंय म्हणजे जे वाईट क्रिया जे भोग आहे आपल्या जीवनामध्ये दुःख आतात ते संपून जातात ना, परत येत नाही. आणि आपण चांगलं केलं तर ते आपल्या जीवनामध्ये पडतं, आपल्या बकेटमध्ये पडतं. म्हणजे मागचं संपतंय पुढचं लागतंय ज्या ठिकाणी होतं त्याला कर्मभूमी म्हणतात. आणि ह्या कर्मभूमीच्या व्यतिरिक्त जी भोगभूमी आहे ती सुद्धा भोगभूमी का म्हटलंय? कधीतरी भोगण्यासाठी जीव गेलेले असतात. तिथं मागचं संपतंय पुढचं लागत नाही. प्राणी जे आहे ते मागचं भोगण्यासाठी, त्याला भोग योनी म्हटलेलं आहे, मागचं संपतंय पुढचं लागत नाही. जर तसं नसतं तर हा जीव कधीच मुक्त झाला नसता. कुत्र्यांनी मांजर मारली, मांजरीनं उंदीर मारलं, हिंसा करतच राहिला, त्यातून बाहेरच पडला नसता, पण त्याला ते लागत नाही. का? तर मागचं भोग योनी येते, बरोबर का? आणि ह्या आपल्या देहामध्ये ह्या देवता ज्या आहे 81 कोटी 6 लक्ष 10 ह्या देवतेच्या पिंड असतो ज्याप्रमाणे. म्हणून तसं नाहीये, परंतु त्या संस्कारापोटी एखाद्या व्यक्तीला आयुक्त देह आहे, त्या संस्काराने तो उपदेश घेतला, नामस्मरण केलं, चिंतन केलं, त्यांनी दीक्षा जरी घेतली तरी त्याला देव होणार नाही असं नाही. फक्त या देह होणार नाही, पुढच्या देह होईल, चांगल्या देहात तो जन्माला येईल. आता आम्ही विदीक्षा घेतल्याने लगेच देव होईल का? अजूनही कधी किती जन्म घ्यावा लागतील सांगता येत नाही, पण प्रयत्न पूर्णपणे करणं हे आपलं ड्युटी कर्तव्य. तर असा नकारात्मक विचार करू नये आपण की याला भेटणार नाही मग काय करायचं उपयोग आहे, असं काही नाही. जरी आता हे चांगले देहातले लोक आहे, त्यांनी दीक्षा घेतली होती, त्यांना देव होईल विचारायचं का? तुम्हाला होईल का म्हणा? मग तुम्ही आम्हाला नाही म्हणताय तर असं काही नसतं. परमेश्वर हा दाता आहे आणि अनार्जित दाता आहे. जे तुम्ही मिळवलं नाही ते सुद्धा देण्याची दानत किंवा दाता ठेवून देणारा जो आहे तो अनार्जित दाता. म्हणजे ज्यांनी अर्जनच केलं नाही, ज्यांनी कर्मच केलं नाही, ते कर्म नसताना देणारा तो परमेश्वर आहे. जसं सुदामा आहे, त्यांनी गरिबीत त्यांनी स्वीकारलेलं होतं, किंवा गरिबी हीच त्यांनी कर्म जोडल्यामुळे त्याला गरिबी प्राप्त झाली होती. पण गरिबी प्राप्त होऊनही गरिबी त्याच्या नशिबी असतानाही परमेश्वर प्रसन्न झाले तर त्याला श्रीमंत करून टाकलं. तसं आयुक्त देहामध्ये ज्ञानप्रेम होत नाही हा दुसरा सिद्धांताच्या अनुषंगाने आहे. पण संस्कार लागतात, त्या संस्कारात त्याला परमेश्वर भेटेल. आज नाही तर उद्या, पण नक्की भेटेल. जसा पहिलीतला मुलगा आहे, त्याला जर आपण म्हटलं तू दहावीत जाऊ शकत नाही, तू दहावीत जाऊ शकत नाही, असं कधी होईल का? अरे प्रयत्न कर, पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथीत, दहाव्या दिवशी, दहाव्या वर्षी नक्कीच, दहाव्या वर्षाला जाणार आहे तू, जाणारच नाही असं थोडी. त्याच्यामुळं आपण आशावादी राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. सिद्धांत सिद्धांताच्या ठिकाणी आहे, पण परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे, दयाळू मायाळू कृपाळू आहे, आणि तो देणार आहे असं कोणीतरी सांगितल्याने तो परमेश्वर देतो का? असं काही नसतं. त्याच्यामुळं आपण तसा विचार नाही करायचा. उलट परमेश्वर सांगितलं आंधळा मुका बैरा वेडा याला धर्माचा अधिकार नाही. मग तो आंधळा कोण? शास्त्रकारांनी काय सांगितलं? आंधळा कोण? ज्याला दिसतंय पण तो पाहू शकत नाही. डोळे आहे त्याला पण पाहू शकत नाही. का पाहू शकत नाही? त्याचं वय होऊन गेलं. ज्यावेळेस पाहायचं त्यावेळेस त्यांनी पाहिलं नाही, आणि आता बघायला लागलं त्याचं कोण त्याला दाखवलं? त्या तू म्हातारा झाला, गब्बस, तुला काय कळतंय? याचा अर्थ आंधळा झाला. ऐकायला येतंय परंतु ऐकूनही उक्त करता येत नाही, तो बैरा झाला. त्याला धार्मिकता करता येत नाही. का? तर स्वतंत्रता नाही, तो वेडा झाला. वेडापेक्षा आंधळ्या मुक्याची व्याख्या म्हणजे डोळे नसणं म्हणजे आंधळा नव्हे, डोळे असून न पाहणारा आंधळा, त्याला धर्माचा अधिकार नाही. आयुक्त देहाचा विषय येतो कुठं? आणि आपण ते सांगू शकत नाही. जरी एखादा आता माला अंगठा नसता समजा, तर त्यातली जी पिंड असताय ती पाठीमाग असते. आणि परमेश्वर अनर्जित दाता आहे, त्याचं कार्य होऊ शकतं. माझ्या संपर्कात असे कितीतरी लोक आहेत का जे आयुक्त देहाचे आहे परंतु उपदेशी आहे, दीक्षित पण आहे, आपली इमानी इतबारी धार्मिकता करतात, आणि आशावाद आहे त्यांना की आम्हाला देव भेटल. अहो जे चांगले त्यांना गॅरंटी नाही, पण ते म्हणते आम्हाला देव भेटल. का? तर आम्ही दररोज दुःख करतोय, असं का व्हावं? असं का झालं? मला आता इथून पुढे नको व्हायला देवा. माझ्याकडून काय चुकी झाली असेल तो दररोज रडतोय, दररोज माफी मागतोय, दररोज प्रायचित्त करतोय. त्याच्यामुळे परमेश्वराचं त्याला प्रेम भेटणार आहे, आणि हा चांगला असून त्याला भेटणार नाही. मग हा चांगला का तो चांगला? विचार करा तुम्ही. त्याच्यामुळे असं काही नसतं, पॉझिटिव्ह राहा. लक्षात आलं? अजून काही आटोपला? हा,
नारायण विधि आपण जो करतो करून घेतो त्याला श्रीमुखी चालू चालू ठेवायचं का श्रीमुखी पारायण विधि आपण करतो किंवा करून घेतो आपण करतच नाही आपण करून घेतो अलग लक्षात आपण साधू पैसे देऊन घेऊन येतो आणि सांगतो की पारायण करा तुम्ही आणि आम्ही थोडं जाऊन येतो फिरून येतो पारायण म्हणजे प्रार्थना जर आता समजा माझं डोकं दुखायला लागलं आणि मी डॉक्टरकडे जाऊन गोळ्या आणल्या आणि मी तुम्हाला काय सांगितलं का एवढं माझं डोकं दुखतं एवढ्या गोळ्या घेऊन टाका मग माझं डोकं बरं होईल का दुखणं तुमचंय अडचण तुमची तुम्ही देवाकडे प्रार्थना करायची का कोणाला तरी करायला लावायची त्यांच्याच अडचणी त्यांना दूर करता येत नाही आणि त्या तुमच्या अडचणीसाठी कशाला प्रार्थना करल बरं एखाद्याने पैसा घेऊन पारायण जर केलं तर ते कितपत लागल कितपत लागल पैशाशिवाय पारायण होत नाही हा एखादी भिक्षुक असेल चांगले तुमच्यावर प्रेम करणारे तुमचे गुरु ते म्हटले तुला अडचण आहे तू माझा शिष्य आहे मी निरपेक्षपणे येऊन देवाकडे प्रार्थना करतो पारायण करतो त्यांच्यासाठी ना पायगाड्या टाका परंतु पैसे घेऊन पारायण करणारे साधू ते तुमचं पारायण उपयोगी पडत नाही तुमचे पैसे खर्च होतात आणि त्यांना खिशात जातात याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही आणि तुमची मानसिकता असते की आम्ही पारायण केलं हा पारायणाला साधू संतांना बोलवा मग त्या साधू संतांना दोन बोलवा दहा बोलवा काही अडचण नाही पण त्यावेळेस साऱ्या कुटुंबानी वेळ काढून त्या बाबांबरोबर तुम्ही भी बसा स्मरण करा चिंतन करा पारायण करा काय करायचं करा तुम्ही त्यांना कामाला लावून टाकता तुम्ही काम करीत बसत्या त्याला काही अर्थ नाही पारायण हा विधी मानवांचा नाही पारायण हा विधी ब्राह्मणांचा आहे बरं नाही ना प्रमाण पक्षकार स्पष्ट सांगतात की आता आम्ही पारायण कर आम्हाला तुम्ही पारायण कशासाठी बोलावतात तुम्ही एखाद्याने असं कोण आहे का इथं हात वर करा की मला देव व्हावा म्हणून मी पारायण केलंय हात वर करा तुम्ही कशासाठी पारायण करतात पोरग व्हावं लग्न व्हावं पोरगा व्हावा नातू व्हावा नाती व्हावा आजारातून बाहेर पडावं म्हणजे तुमच्या डोक्याच्या अडचणीत आमच्या डोक्यावर टाकणार तुम्ही तुमचं दुखणं आमच्या दुःखावर टाकणार ह्या निमित्ताने करून घेणारा पारायण चुकीचा आहे करणारा पारायण चुकीचा पक्षकार सांगतात स्पष्ट हे काय माझ्या खिशातलं नाही बगलीतलं नाही परंतु तुम्ही आज्ञेने तुम्हाला वाटतं करा मानसिकता आहे चार वर्ष झाले एक शेतकरी आला माझ्याकडे तो म्हणे काय सांगू बाबा शेती करतोय दोन तीन वर्षापासून शेतीत काही पिकतच नाही म्हटलं पिकवलं तर पिकत तर शेतकरी आज स्वतः काम करत नाही त्याच्या तब्येतीवरून मी विचार केला की तू शेतीत स्वतः काही काम करीत नसत कारण शेतकऱ्याची तब्येत कशी असते जरा अशी बारीक असते त्याचं पोट सुटलेलं नसतं तब्येत बरी नसते वजन वाढलेलं नसतं आणि त्याचं वजन शंभरीच्या पुढे गेलेलं होतं आता हा कामच करीत नसेल तर शेती कशी काय पिकल कष्ट करावा लागेल ना त्यांनी सांगितलं नोकरांवर नोकरांच्या भरोशावर आणि हा झोपला डाराडूर मग शेतीचं काही वाटळ होईल का बरं होईल त्याला म्हटलं तू कशाला लाग मग त्यातून काहीतरी भेटल तसं आपण स्वतः जर केलं तर त्या परमेश्वरापर्यंत प्रार्थना पोहोचेल तो परमेश्वर ऐकल थोडंफार तरी बरं तुमच्या अडचणी तुम्हाला माहितीये तुमच्या अडचणीसाठी तुम्ही केलेली प्रार्थना तेवढ्या त्याच्यामध्ये दुःख होऊ शकतं तुमच्यासाठी मी प्रार्थना करील दुःख येईल का मला दुखणं तुमचंय तुम्हाला पोट दुखत असेल तुम्ही रडू राहिले मी भेटायला आलो मी काय रडू शकतो का मला रडू नाही येऊ शकत कारण तुमचं दुखणं तुमचंय मला रडू येत नाही तुमचा मी खास जवळचा माणूस आहे मित्र आहे भाऊ आहे सारा जे आहे परंतु त्याच्या ज्या वेदना आहेत त्या त्यालाच होतात तुमच्या वेदना तुम्हाला देवाला सांगता येईल ना इथं काही एजंट आणि कोणाची मध्यस्थीची काही गरज नाही तुमच्याकडे पाच पाच मोबाईल नंबर दिलेले आहे ना आहे की नाही पाच नंबर परमेश्वराचे एक नंबर नाही पाच नंबर पाच नंबरचा सिम मोबाईल आहे तिथं परमेश्वराकडे पाच नाम म्हणजे पाच मोबाईल नंबर पहिला लागल लागल 100% नाही लागलं तर दुसरं तर लागलच लागल नाही तर तिसरा लागलच लागल चौथा लागत लागल नाही चारी लागले तर परमेश्वर 100% लागल कारण ते तुमचा दररोज फोन फिरवत आहे पण तो फोन किती वेळ कोणत्या वेळेस फिरवत आहे तुम्हाला माहित नाही तुम्ही चुकीच्या वेळेस टायमिंग मध्ये जर फोन केला तर तो मात्र लागणार नाही तुम्हाला पहाटे 3 ते 6 वेळेस फोन फिरवावा लागेल तेव्हा ते परमेश्वर उचलतील कारण त्यावेळेस ते फोन घेऊनच बसेल राहत आहे कोण आहे याचा नंबर येतोय हा चला उचला तुम्ही जर 10 उठले 12 फोन करीत राहिले तर कसं जमायचं तेव्हा परमेश्वर बिझी आहे तुमच्यासाठी परमेश्वराने किती खा कधी उठा कधी झोपा असं नाही परमेश्वराचं पश्चात पाणी उठे तुमच्यासाठी परमेश्वराने सकाळचा पहाटेचा 3 ते 6 टायमिंग दिलेला आहे आणि त्या टायमिंग मध्ये डाराडूर झोपत आहे आमचा जे उठेल राहतो आणि आम्हाला झोप येते कशी काय येते याचा आम्हाला कळत नाही परमेश्वर उठलेला आहे मालक जर उठलेला असेल तर नोकर झोपेल राहतो का कधी त्याला भीती राहते अरे मालक येतो का इकडून येतो का तिकडून येतो का तो
मालकाच्या अगोदर मळ्यात झालेला राहत आणि आपला मालक जगाचा जगत यांचा उठलेला आहे आपल्या झोपेले का पाहतोय आपण आपण मस्त झोपेल राहतो आणि आपण 8 उठतो मग 9 आंघोळ करतो 10 देवपूजा करतो 12 उपहार दाखवतो 1 जेवतो परत झोपतो आणि कधीतरी आठवलं तर मग कंटाळा आला तर मग गाठी घेतो देव नौकर आहे का आपला कधी भी तुमचा फोन उचलायला तुम्ही फोन फिरू 5-5 नंबर आहे 100% लागेल परमेश्वरांनी गॅरंटी दिलेली आहे का तर जीव उद्धरण्याचं व्यसन आहे परमेश्वराला आणि म्हणून वाडेवाडी फिरले तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या ज्या लीळा त्याचं चिंतन जर केलं तर तुम्हाला दुसऱ्या लीळांचं चिंतन सुद्धा करायची गरज नाही प्रत्येक लीळा आगात लीळा आहेत एकांकीच्या लीळा आहे परमेश्वर तुम्हाला देण्यासाठी आलेला आहे आणि आपली झोळी फाटकी त्याला काय करणार तो टाकत राहतो फाटकी झोळी असल्यामुळे खाली पडत राहत चालू आहे चालू आहे चालू आहे काहीच भेटणार नाही त्याच्यामुळं भक्ती आपण करायची स्मरण आपण करायचं असं कधी झालंय का बाबा मला आज जमत नाही किंवा मला आहे ना जमतच नाही तुम्ही काय करा दररोज माझ्या नावाची एक गाठी करा माझ्यासाठी एक गाठी करीत राहा तुम्हाला काय पाहिजे ते देत राहू असं होईल का कधी गाठी तुम्ही करता विडे तुम्ही वाहता क्रिया तुम्ही करता स्थान तुम्ही करता बाबा लोक तर साधू संत इथं स्थानावर आहेच ना तुम्ही दररोज फोन करता बाबा जा बरं स्थानावर डोकं टेकून घ्या माझ्या ऐवजी असं झालं कधी नाही हल्ली वाढलाय वाढावला कोणी वाढावला कोणी तुम्ही का आम्ही तुम्ही वाढावला ना आम्हाला दोषी ठरवता का मग पारायणाला कोणी बोलवलं आम्ही बोलत येतो का दादा चला आज पारायण करून घ्या असं म्हणतो कधी असं एक तरी साधू तुमच्या घरी आलाय का पारायण करून घ्या म्हणणारा तुम्हीच म्हणताय बाबा पारायण करायचंय बाबा म्हणता नाही जमत नाही पाहू नंतर नाही 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 बाबा यावत लागेल ते लय अडचणच मोठी आहे तेवढी मग तुम्ही विनंती केल्यावर साधू संतांनी यावत लागतं मग ते पारायण करतात आणि वरून बोलायला तुम्हीच परत हल्ली वाढवलं म्हणजे प्रकार वाढवला तुम्हीच आणि बोलायला तुम्हीच म्हणजे वासनिक लोकांनी अडचणी निर्माण करायच्या आणि बोलायचंय त्यांनीच टोकायचंय त्यांनीच नावे ठेवायचे त्यांनीच तुम्ही सुधारा म्हणजे मग आम्ही सुधारलेलोच आहे ना आम्हाला काय अडचण आहे आम्हाला कुठं हाऊस आहे तुमचे पारायण करायचे आणि तुमचे दुःख ना विकत घ्यायचं आम्हाला काय गरज आहे का आणि हाऊस आहे का आम्हाला तुमच्या असा कोणी आहे का तुझं डोकं दुखतंय ते डोकं मला दुखणं माझं देऊन टाक देवाला असं म्हणतो कधी आपण असं कधीच नाही म्हणत त्याच्यामुळं हा काही विषय नाही आहे चुका आपल्या असतात उद्देश वेगवेगळे असतात का आणि कशासाठी करायचं यासाठी ज्ञानाची गरज असते आलं लक्षात आवरायचं मग आता आपण किती वाजले चला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद दंडत प्रणाम घ्या yeah.